नमस्कार, मी सोनाली. आपण पाहता जनादेश वृत्तवाणी. आमच्या तमाम दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्रमजीवी कामगारांच्या हक्कांकरिता श्रमजीवी संघटनेचे आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू. पालिकेच्या शताब्दी व कुपर रुग्णालयाचे कंत्राटी कामगार उपोषणात सहभागी. मुंबई अमरदीप साप्ताहिकाचा 9वा वर्धापन दिन गोरेगावमध्ये साजरा. वर्धापन दिनी साप्ताहिकाच्या यशस्वी कारकिर्दीचाही सत्कार. औरंगाबाद सिल्लोडमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन. आणि नवी मुंबई पालिका महासभेत सावली गावातील तोडक कारवाईचा मुद्दा गाजला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला कारवाईचा निषेध. श्रमजीवी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील कांदिवली येथील मनपाचे शताब्दी रुग्णालय आणि कुपर हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांकरिता हे आंदोलन करण्यात आले असल्याचे माजी आमदार विवेक पंडित यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका ही देशातली अतिशय श्रीमंत महापालिका आहे. एखाद्या राज्याच्या महापालिकेपेक्षाही राज्यापेक्षाही या महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. असं असताना सुद्धा आणि देशभर स्वच्छता अभियानाच्या नावानं सर्वकडे जाहिरातबाजी सुरू असताना कुपर आणि शताब्दी रुग्णालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय कांदिवली या ठिकाणी स्वच्छतेचं काम करणारे जे लोक आहेत आणि बहुउद्देशीय काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना गेले 6-6 महिने वेतन मिळालेलं नाही. किमान वेतनाचा पत्ता नाही. जे कायद्यानं दिलं पाहिजे त्या प्रॉव्हिडंट फंडाचा पत्ता नाही. राज्य कामगार विमा योजनेचा लाभ यांना मिळाला पाहिजे त्याचा पत्ता नाही. बोनस यांना कंत्राटी कामगारांना मिळाला पाहिजे त्याचा पत्ता नाही. एका बाजूने 7व्या वेतन आयोगाचा आणि करोडो रुपयाच्या घोषणा करायच्या आणि सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला उपाशी ठेवायचं आणि या संपूर्ण संघर्षामध्ये या ठिकाणचे नगरसेवक, ठेकेदार आणि अधिकारी हे सामील आहेत हे गेले 8 महिने आम्ही पाहिलेलं आहे. आयुक्तांच्या कानी अनेकदा ह्या गोष्टी घातल्या, उपायुक्तांच्याबरोबर बैठका झाल्या, परंतु काहीही निष्पन्न झालं नाही. आणि कायद्याचा भंग महापालिका स्वतः करत आहे. राज्य सरकारने या महापालिकेच्या विरोधात काही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत आता हे जे वेतन थकीत आहे ते मिळत नाही, उपाशीपोटी लोक काम करत आहेत, त्यासाठी या ठिकाणी बेमुदत धरणं आम्ही आजपासून आयोजित केलेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात शासकीय पातळीवर पत्रव्यवहार देखील झाला आहे, मात्र तरीही त्यांचे प्रश्न आजही निकाली काढण्यात आले नाहीत. या आधी देखील कमीत कमी 3 वेळा बैठका झाल्या, कामगार आयुक्तांकडे बैठका झाल्या. कामगार आयुक्तांनी त्यांना नोटिसेस दिलेले आहेत, चौकाज नोटिसेस दिलेले आहेत की आपल्या विरोधी कारवाई का करू नये. त्या नोटीसला देखील उत्तर नाही. त्यानंतर आता निर्णय हे एक प्रकारे मुंबई महानगरपालिका ही जरी ठेक्यावरचे हे कामगार असले तरी कॉन्ट्रॅक्ट लेबर कायद्याप्रमाणे ते प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहेत, मुख्य मालक आहेत. त्यामुळे कायद्यानं पार पाडायच्या सगळ्या जबाबदाऱ्या या महापालिका आयुक्तांच्याच आहेत. त्या जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. 8 महिन्यापेक्षा जास्त काळ आम्ही हा प्रश्न लावून धरूनसुद्धा महापालिका प्रशासनाला अजून जाग आलेली नाही, त्यामुळे आज या ठिकाणी बसावं लागतंय. प्रशासकीय पातळीवर पालिकेतील श्रमजीवी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थता दिसल्यानं आमरण उपोषण करण्यात आलंय आणि याची दखल न घेतल्यास पुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. आम्ही हे धरणं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि ते धरणं अशासाठी आयोजित केलं की आतापर्यंत आम्ही अतिशय शांततापूर्ण आणि रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा होती. म्हणून सर्व ते मार्ग आम्ही अवलंबले, पत्रव्यवहार केला, भेटीगाठी केल्या, चर्चा केल्या, परंतु कायद्याचा अंमल होत नाही हे लक्षात आल्यानंतर आता सर्व कामगार शताब्दीचे आणि कुपरचे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. रुग्णसेवेला याचा फटका बसणार आहे, परंतु याची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी यांची आहे. कॅमेरा वुमन सुचितासह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.